सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 94 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी 4:30 वाजता संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भूमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती. कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ शंकरराव कोल्हे यांनी रोवली होती. 6 दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या जाण्यानं तालुक्यात शोककळा पसरली आहे. सहकारातील महान व्यक्तिमत्वाचा अंत झाल्याच्या भावना सगळीकडून व्यक्त केल्या जात आहेत. येत्या 21 मार्चला शंकर कोल्हे यांचा वाढदिवस होता, मात्र त्यापूर्वी त्यांचं निधन झाल्यानं कोल्हे परिवार आणि संजीवनी उद्योग समूहावर शोककळा पसरली आहे. शंकरराव कोल्हे यांचे सत्याग्रही शेतकरी हे आत्मचरित्र आहे. आफ्रिकेत एक लायबेरिया नावाचा छोटा देश आहे. तिथली लोकसंख्या जवळपास 5 लाखांच्या जवळपास आहे. हे सर्व लोक शेतीविषयक व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत. त्या देशाची अर्थव्यवस्थाच मुळात ऊस शेतीच्या अवतीभोवती चालते. ऊस शेतीत काम करणाऱ्या शेतमजुरांची संख्या प्रचंड आहे. याच लायबेरियात एक साखर कारखाना विकायचा होता. तिथल्या मालकाला तो कारखाना चालवण्याचा अनुभव नसल्याने तो तोट्यात सापडला होता. त्यानंतर शंकरराव कोल्हे यांना ही बातमी कळली आणि त्यानंतर त्यांनी तो कारखाना विकत घेण्याची तयारी केली. जवळपास सगळं जुळून येत होतं, मात्र काही अडचणींमुळे त्यांना तो कारखाना विकत घेता आला नाही. लायबेरियातला कारखाना शंकरराव यांना विकत घेता आला नाही, मात्र तो जर कारखाना मला मिळाला असता किंवा मी विकत घेतला असता तर मी आफ्रिकन देशाचा राष्ट्राध्यक्ष झालो असतो, असं शंकरराव कायम गमतीत सांगायचे.